मराठवाडा विद्यापीठाचा नाव विस्तार होऊन आज 31 वर्ष पूर्ण झाली, पण अजूनही नामांतर किंवा नाव विस्तार म्हटलं की एक प्रदीर्घ लढा संघर्ष आपल्याला आठवतो। मराठवाड्यातील आजच्या 40-50 लोकांनी हा लढा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भोगला आहे। त्या नामांतर लढ्यातले दिलेले घाव अजूनही ताजे आहेत, बली जखमा भरलेले असतील पण वर्ण अजूनही कायम आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, जे आपला इतिहास विसरतात ते आपले भविष्य घडवू शकत नाहीत, जे लोक आपला इतिहास विसरतात ते आपले भविष्य कधीच घडवू शकत नाहीत। दिनांक 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाव विस्तार झाला। या नाव विस्तारासाठी साधारणतः 1977 पासून दलित पॅंथरने मागणी केली होती। त्यानंतर मार्च 1978 ला या नामांतरणाचा ठराव आणि 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाव विस्तार झाला। नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी? मित्र, आता थोर महापुरुषांची, संतांची समाजनिहाय वाटणी सुरू झाली आहे। तुझा नेता थोर की माझा नेता थोर या वादातून तरुणांची माथे भटकवली जात आहे। त्यामुळे सतत वेगवृत्ती घडवून जातीचा टेळा लावून हे माथेफिरे तरुण इतिहास विसरून नाम निराळं होता येत नाही।